नवाब मलिक यांनी फडणवीस यांच्यावर आरोप करताना विचार करावा. यापूर्वी दाऊद आणि तेलगी यांनीही शरद पवार यांचं नाव घेतलं होतं असं निलेश राणे यांनी म्हटलंय. नवाब मलिक यांनी फडणवीस यांच्यावर आरोप करताना विचार करावा. यापूर्वी दाऊद आणि तेलगी यांनी देखील शरद पवार यांचं नाव घेतलेलं आहे, त्यावर राष्ट्रवादी काय बोलणार, त्याला काय उत्तर देणार असा सवाल भाजपा नेते निलेश राणे यांनी केला. आमच्या नादाला उगाच लागू नका असा इशाराही निलेश राणे यांनी नवाब मलिकांना दिलाय. गणपतीपुळे इथल्या एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी आपलं हे उत्तर दिलेलं आहे. नवाब मलिक हे पिसाळले, ते रोज एक वेगळा आरोप करत चालले. कालचा केलेला आरोप ते आज विसरतात, कारण का तुम्ही जर दाखवता ना त्यांना, त्यांचा टाइमपास होतो. कधी एवढं वेळ तुम्ही दाखवला नव्हतं त्यांना टी व्हीवर, आता बरं वाटतंय त्यांना. आणि फडणवीस साहेबांवर आरोप करण्याची पात्रताच खरी तर अवकाशच नाही नवाब मलिक यांची. ते कोण होते कुर्ल्यामध्ये, काय करायचे, आम्ही मुंबईवाले आम्हाला तोंड उघडायला लावू नका, ते आता योग्य वेळ आम्ही उघडणारच. कारण काय हे काय अति होत चाललं आहे, कुठल्या माणसांवर कुठले आरोप करतात. अहो इतके आरोप पवारसाहेबांवर झाले की पवारसाहेब आणि दाऊद एकाच विमानात परदेशात गेले, त्याच्यावर नवाब मलिक का नाही बोलत. एका बाहेरच्या मीडियाने दाऊद बरोबर घेतलेल्या इंटरव्ह्यूमध्ये काय म्हटलंय दाऊद, की मैं पवार साहब को जानता हूं, त्याच्यावरती कोण राष्ट्रवादीवाला बोलत नाही. ह्यांचे आणि कोणाकोणाचे संबंध आहेत ह्यांच्या पक्षातल्या, अहो मुंब्रामध्ये सगळे काय धुतल्या तांदळाचे आहेत काय, कोण कोण पोचतंय, हे लोक कोणाकोणाला पोचतायत, हेच खरं तर आपल्या देशाला आणि महाराष्ट्राला घातक आहे. ही राष्ट्रवादी पक्ष जोपर्यंत राष्ट्रवादी सारखा पक्ष जोपर्यंत उखडून फेकत नाही ना महाराष्ट्रातून, तोपर्यंत अशी कार्टी जन्माला येत राहणार. जे लॉ अँड ऑर्डर आपल्या राज्याचं हे ह्याच्यावर जुगार घालणार, हा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे. अहो हे कोणाकोणाला पोचतात. स्वतः नवाब मलिक काय म्हणतायत, तो वॉचमॅन होता, वॉचमॅनचं नाव आलं 300 मीटरच्या जमिनीवर, वॉचमॅनचं नाव आलं. आम्ही काय एवढे मूर्ख वाटतो का तुम्हाला. फडणवीस साहेबांनी जे आरोप केले की ज्या लेडीची ती जमीन होती त्या लेडीला पैसे गेले नाही, पॉवर ऑफ अटर्नी होल्डरला पैसे गेले, कसे गेले त्याचं उत्तर नवाब मलिक यांनी दिलं नाही. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिक यांची ही सगळी खोटी पत्रकार परिषद होती. अशा खोटाड्या माणसाचं, खरं तर जसं लाडसाहेब बोलले ते बरोबरच आहे, अशा खोट्या माणसाची पत्रकार परिषद सुद्धा तुम्ही घेऊ नका, बहिष्कार टाका अशा माणसावर. अहो ज्याला कुर्ल्यातली लोक ऐकत नाही त्याला चेंबूरमधून उभं राहावं लागतं माहुलमधून, अशा माणसाची पत्रकार परिषद घेता तुम्ही, काय व्हॅल्यू आहे या माणसाची, कोण आहे माणूस, समाजामध्ये काय व्हॅल्यू स्टँडिंग आहे. आणि फडणवीस साहेबांवर टीका करतो हा माणूस, त्याचा निषेध महाराष्ट्रभर आम्ही करूच, पण परत कधी अशी हिंमत करायची नाही. तुम्ही कोण आहात अगोदर ओळखा, तुमच्या सावलीमध्ये कोण कोण उभे आहेत ते अगोदर बघा, कोणावर टीका करताय. आम्ही सहन करणार नाही आमच्या नेत्यांबद्दल फडणवीस साहेबांबद्दल फालतूचे आरोप करायचे नाही. आम्ही शरद पवारपर्यंत आरोप करणार मग, लक्षात आलं. कारण का ते स्वतः दाऊद यांनी सांगितलेलं आहे, दाऊद कुठेतरी बसून इंटरव्ह्यू जो देतो ना तो फक्त शरद पवारांचं नाव का घेतो, तेलगी फक्त शरद पवारांचं नाव का घेतो, तेलगी विसरलात काय कोण. म्हणून राष्ट्रवादीने नाही त्या भानगडीत पडू नये, उघडे नागडे पाडू या राष्ट्रवादी पक्षाला, आमच्या नादाला लागायचं नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.